हाय फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत सासूबाई रूपा आणि शालू सोबत नदीवरती. गोदावरी नदी आहे ही कायगावची. खूप पाणी आलं आहे बघा नदीला, त्यामुळं पाहण्यासाठी आलो होतो आम्ही. आणि मोठ्याला पण जायचं आहे, तर जाता जाता थांबलो होतो आम्ही इथं. हा मोठ्याला जातानाचा व्हिडिओ आहे आमचा. तर बघा किती पाणी आलेलं आहे, सगळीकडं गच्च भरलेलं आहे बघा. खूप मोठा पूल आहे हा, नवीन झालेला. 3 वर्षापासून म्हणजे 3 वर्ष झाले तेव्हा हा पूल झालेला आहे बघा. इथे थांबले होतो आम्ही पुलावरती. आणि पूर्ण बघा सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे. आणि तितकं पाणी नाही राहते नदीवर, घाट पण पूर्ण बुजलेले आहेत रामेश्वरचे, सिद्धेश्वरचे. आणि इकडं पूर्ण प्रवरा नदी पण आहे, देवगडची प्रवरा नदीचा आणि गोदावरी नदीचा इथं संगम होतो बघा. त्यामुळं खूपच असं गच्च भरलेलं दिसत आहे. आणि तिकडं सिद्धेश्वरचं मंदिर पण आहे. सूर्य बघा कसा छान चमकत आहे पाण्यामध्ये. इकडं सिद्धेश्वर मंदिर आहे, इथून जरा दिसायला थोडा प्रॉब्लेम होतो. आणि एका बाजूला रामेश्वरचं मंदिर आहे. रामेश्वरचं मंदिर हे झाडामध्ये दिसतं आहे बघा. आता आपल्याला इथून क्लिअर दिसत नाही. एक दिवस जाऊ आपण रामेश्वर मंदिरावरती पण. पण खूप पाणी आलेलं आहे, सगळीकडं गच्च असं भरलेलं दिसत आहे. मला आता भीती पण वाटते त्या पाण्याची. आता बघा फ्रेंड्स, आम्ही जेव्हा वापस येत होतो तेव्हा आम्हाला बराच उशीर झाला होता. तर आमच्या गावामधील ट्रॉफिक बघा, तिथं आम्हाला कमीत जास्त म्हणजे कमी जास्त म्हटलं तरी आधा तास लागला आम्हाला गाडी बाहेर काढण्यासाठी. फक्त आमच्या त्या रोडवरून, तो पण मधला रोड आहे, तरी पण इतकं ट्रॉफिक असतं बघा MIDC मध्ये. वाळूज MIDC मधून येत होतो आम्ही, तर गावात घुसताना इतकं ट्रॉफिक होतं. असं म्हणजे पूर्ण ट्रॉफिक जाम झालं होतं, इतके बोर झाले होते मी आधीच तर. पण आता काय करणार, ट्रॉफिकमुळे शांत बसावंच लागलं. म्हटलं चला थोडा व्हिडिओ तरी काढून घेऊया आपण. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत जाईन, त्यासाठी बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट नक्की मिळेल. तर बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बी टेक केअर.